आता ते लोकांचा कल तसा असेल, आता ज्या पद्धतीने लोकांना एखादी निवडणूक समोर जायची वाटते त्या पद्धतीनं झालं नाही, आणि खरं म्हणजे ती अनपोज व्हायला पाहिजे होती या मताचा मी सुद्धा आहे। कारण ऋतुजा लटके यांनी फॉर्म टाकल्यानंतर मग नंतर भाजप आणि एकनाथ शिंदे या गटांनी तो फॉर्म वापस घेतला, बाकीच्या उमेदवारांनी तसं करायला पाहिजे होतं। नाही, कुठली इंडस्ट्री बंद करून आपल्याकडे सुरू करावी असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु एक नवीन डेस्टिनेशन समजा जोपर्यंत आपण नागपूर असं जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या उद्योग विभागाच्या वतीनं आपण डिक्लेअर करणार नाही, स्पेशल त्यांना पॅकेजेस देणार नाही, येणाऱ्या इंडस्ट्रीला आपण पॅकेजेस देणार नाही, तोपर्यंत इंडस्ट्री येणार नाही ना। कारण समजा जॉग्राफिकली किंवा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना मुंबई पुणे नाशिक हे जर जास्त जवळचं किंवा त्या ठिकाणी उपयोगी वाटत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त अधिक प्रमाणामध्ये आपल्याला काहीतरी द्यावं लागेल। ज्या पद्धतीनं लँडसाठी असेल किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी असेल, पाणी असेल, या सगळ्या काही सुविधा ज्या आहेत त्या सुविधा जर कमी पैशांमध्ये आपण इंडस्ट्रीला उपलब्ध करून दिल्या तर जास्त इंडस्ट्री आपल्याकडे येतील आणि मग निश्चितपणानं त्या ठिकाणी त्या भागाचा विकास होईल। म्हणून तशा पद्धतीची पॉलिसी सरकारनं जाहीर करावी अशी आग्रही मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये मी करणार आहे। मी परवापासून नांदेडला जाणार आहे आणि पूर्ण 21 तारखेपर्यंत जोपर्यंत राहुलजी नांदेडपासून तर हिंगोली, त्यानंतर मग वाशिम, बुलढाणा, अकोला, त्यानंतर मग शेगाव, नंतर मग जळगाव जामोद, तिथपर्यंत महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपर्यंत ते पायी चालणार आहेत। वेगवेगळ्या सामाजिक संघटना किंवा सामाजिक उपक्रम चालवणारे अनेक सिव्हिल सोसायटीतले लोक आहेत, त्यांच्याशी सुद्धा ते त्या दरम्यान भेटीगाठी घेतात। त्या यात्रेमध्ये आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहे। मी स्वतः परवापासून त्यांच्या पदयात्रेमध्ये सामील होणार आहे आणि अनेक महाराष्ट्रातले आणि केवळ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते नाही तर स्वयंस्फूर्तीने अनेक लोक, अनेक डॉक्टर्स, अनेक वकील, अनेक इंजिनियर, अनेक लोक जेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला सुद्धा जायचं आहे तर त्यांना फक्त तो राहुलजींचा टाइम टेबल पाहिजे आहे, तर हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये येणार आहे आणि अभूतपूर्व असा प्रकारचा प्रतिसाद याच्यापूर्वी बाकीच्या स्टेटमध्ये मिळाला। उद्या संध्याकाळी राहुलजी त्या ठिकाणी डेगलूरमध्ये नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे आणि तुम्ही पाहाल की नांदेडमध्ये सुद्धा 4 दिवसामध्ये अशा अभूतपूर्व पदयात्रा आणि त्या ठिकाणी सभा दोन ठिकाणी आहे, एक नांदेडमध्ये आणि एक 18 तारखेला शेगावमध्ये आहे। तर अशा पद्धतीनं राहुलजींचा तो भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम आहे, निश्चितपणानं त्याला चांगला प्रतिसाद मिळेल।